भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी कृपया कार्यकर्ता बंधु मी कृपया स्टेज वर बसून घ्यायचे सन्मान्य किरीट शोभा यांचे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे त्याचा हार्दिक स्वागत मी विनंती करेन कृपया आदरणीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला अभिवादन करून उपलब्ध होतो असेच आपले पराग चोरगे साहेब बघा ना जिल्ह्याचे उपाध्यक्ष विजेता असताना आदर्श पण राष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रासाठी राम आणि राम भक्त हनुमान आदर्श आहे आणि राहणार आहे ओ मुख्यमंत्र्याच्या पदासाठी तुम्ही हिरवे धारण करा जे करायचं ते करा आम्ही बदे येणार नाही आम्ही पाहणार पण नाही परंतु तुम्ही आमच्या भगवाला हात लावला तर मतांसाठी अल्पसंख्याकांसाठी हिरवा रंगासाठी तर भगवान हिंदुत्वाची छेडछाड केली तर राम भक्त हनुमानाच्या आम्ही भक्त आहोत तुमची घोटाळ्याची लंका आणि माफिया सरकारचा दहन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही घोटाळ्या घोटाळे माझ्याची संपत्ती दाखवतोय तुम्ही पण तुमची बेनामी संपत्ती किती आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला दाखवा ना जरा दाखवा आदित्य ठाकरे 15 दिवस झाले कॉमन स्टॉक्स ही आदित्य ठाकरेंनी नंदकिशोर चतुर्वेदी करून कंपनी विकत घेतली आणि नंतर परत दिली 7 कोटी रुपये तर मनी लॉन्ड्रिंग झालं आता हिशोब तो द्यावा लागणार की नाही डरणार पहिले साले का नंबर लगा फिर बेटे का फिर माँ का पहिले पत्नी का फिर साले का फिर बेटे का तुम्हारा भी नंबर आएगा आज जैसे हमारे अध्यक्ष राजन ने कहा कि सही भी राहपाल में जो भ्रष्टाचार रहा है उसका पोल खोल अभियान यहाँ पर भी होगा 50 बड़े घोटालों ब्लैक पुष्टि बनाकर महीने भर में जांच की जाएगी धर्म कोणाची धर्म कोणाची श्रद्धा असते तर कोणावर हिरवा रंग जोरदार लागला की आता त्यांना वाटायला लागली त्यानं शेवटी हिंदूंना शेवटच्या क्षणी राम आठवतो तसं ह्यांच्या सरकारची शेवटची गिनती सुरू झाली म्हणून हे नुकतेच जे हिरवे झालेले आहेत तेही अयोध्या सर उद्या आपण तक्रार दाखल करणारमध्ये जाऊन काय आता हे उद्धव ठाकरे आणि त्यांचा भोंगा म्हणजे प्रवक्ता त्यांनी गेल्या 2 महिन्यात जवळजवळ 100 वेळा सांगितलं रिट्टुमय्याला जेलमध्ये टाकणार रिट्टुमय्याची पत्नी प्राध्यापक डॉक्टर नेता तुमय्याला जेलमध्ये टाकणार किरीटुमय्याचा मुलगा सोमय्याला जेलमध्ये टाकणार तिनदा मला शिवे मारण्याचा प्रयत्न केला तर ही जी बदनामीची मोहीम आहे माझी पत्नी मेधा प्राध्या आहे आणि तिचा चारित्र्याने त्या हलक्या दर्जाचा संजय राऊत केला आहे त्याच्या विरोधात त्यांचा फौजदारी कारवाई करावी त्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता मुलुंड पोलीस स्टेशन येथे आम्ही तक्रार दाखल करणार आठवडाभरात जर कारवाई नाही झाली तर कोर्टात सर तुम्ही आपल्या भाषणात म्हटलं की मंत्र्यांचा नंबर लागणार आहे मग ठाकरे घराणा असो किंवा मंत्री मी असं काही म्हणतो मी म्हणताय की स्पष्टता करतो ठाकरे सरकार अलिबाबा 40 करोडपैकी 20 मंत्री आणि नेत्यांवर त्यांचे घोटाळे पकडले गेले कारवाई सुरू आहे काही जेलमध्ये काही हॉस्पिटलमध्ये काही बेनामी संपत्ती येते झाली आता ठाकरे परिवारचा नंबर आहे कारण की रत्नी उद्धव ठाकरेचे 19 बंगले
जे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे गेले 9 वर्ष म्हणत होते हे आमच्या बंगल्यात जर इन्कम टॅक्स किरीट चोमे आणि तक्रार केल्यानंतर अचानक 3:15 हे कोणी बंगले गायब झाले दादा हिशोब द्यायला हवा त्यांचा मेवणा श्रीधर पाटणकरची 7.5 कोटीची प्रॉपर्टी 13 फ्लॅट ईडीने जप्त केले आदित्य ठाकरेची 7 कोटी रुपयाचे मनी लॉन्ड्रिंग कोमार चौक नंदकिशोर चतुर्वेदी हवाला ऑपरेटर सोबतची पार्टनरशिप म्हणून आता ठाकरे सरकार नंतर ठाकरे परिवाराचे घोटाळे बाहेर यायचे सुरुवात झाली संजय राऊत आरोप मीरा भाईंदर मध्ये शौचालय घोटाळा असेल दादा तुला बरोबर माहित आहे त्याच्यावर स्पष्टीकरण द्यायला पाहिजे ना सर दादा तुझ्याकडे स्पष्टीकरण पण आलंय आणि संजय राऊत नोटीस पण गेली आहे आणि संजय राऊत ची बोलती बंद झाली आहे जर दुसरा कुठला चॅनलनी पण असा प्रकार आणि जर बदनामी काही चालू केलं विदाउट एनी डॉक्युमेंट तर त्यांचीही बोलती बंद होऊ शकते पत्रकारांनी संजय राऊत हे प्रश्न विचारले का 3.5 महिन्यात 12 आरोप केली एक पण FIR झाली एक पण तक्रार झाली अरे कोर्टात ठाकरे सरकारने लोटांगण घातलं ना तर तुमच्या वसईच्या प्रॉपर्टी संबंधी पण लोटांगण घातलं की कोणी संजय राऊत पण तक्रार झाली तर त्यांना विचारा की 3.5 महिने तुम्ही किरीट तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्या परिवाराला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला एक पण तक्रार नाही एक पण कागद नाही एक पण पुरावा नाही तर त्यांना विचारा ना हा प्रश्न ओके धन्यवाद जय हिंद जय भारत.